बाळापूर तालुक्यातील ग्राउंड लोहारा येथील सेंट्रल बँक देत आहे कोरोनाला आमंत्रण. 8 दिवसाच्या सुट्टीनंतर बँकांमध्ये सोमवार 17 मे रोजी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. बँकांमधील गर्दीच्या या उच्चांकाने कोरोना निच्चांक पातळीवर कसा येईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे नियोजन कोलमडल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाची गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकेत तसेच बँकांसमोर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे. तथापि गर्दी कमी होत नाही. बँक आहे 9 मे ते 15 मे पर्यंत कडक बंद होते. बँका बंद असल्यामुळे परिसरात नागरिक पैसे काढण्याकरिता मोठी गर्दी झाली होती. खरीप हंगाम जवळ येत असल्याने तसेच नागरिकांची पीक कर्ज काढण्यासाठी बँकांसमोर गर्दी होत आहे. मागील सलग 7 दिवसांपासून बँका बंद असल्याने सोमवारी लोहारा येथील बँकेसमोर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. बँकांमधील आर्थिक व्यवहार हा महत्वाचा आहे, परंतु बँकांमधील गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे. सेंट्रल बँक लोहारा येथे नो फिजिकल डिस्टन्सिंग बँकांसमोर प्रचंड गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेक जण मास्कचा वापर करीत नसल्याचे सोमवारी दिसून आले. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची साखळी कशी तुटणार असा प्रश्न कायम आहे. बँकांमधील गर्दीमुळे कोरोना धोका कायम असल्याचे दिसून येते. बँकेची वेळ वाढल्यास गर्दी कमी होईल असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. एमसी न्यूज करिता संतोष मोरे, बाळापूर.